जमदग्नी आग्नी आग लावणारच दिसत आहे जमदग्नी। मला जास्त बोलता ना नाही बोलणार मी नाही म्हणून जास्त बोलणार नाही। काय चाललंय अग्निराव जमदग्नी या वांगरी मध्ये काय चाललंय आज येड्यावणीच करायला बरं काय चाललंय जमदग्नी राव वांगरीत घालताल मांडव्यात नाव काय चाललंय अग्निराव मार्ग उलटा अर जो जाणील तोच खऱ्या गुरुचा बेटा। ह्याला नात कळना तितक्या पुढे जाऊ नको वरील धारे माणूस तितक्या पुढे जाऊ नको पण ह्याला मी शहाणा समजू लागलो। पोरसोर आहे तर अजून पोरसोर तुमच्यासारखं अजून म्हणणार आहे थोड्या वेळ जरा थांबा तुम्ही नाही होत रे म्हणलं ह्याच्या मागे मग म्हणा म्हणून ह्याला शहाणा समजू लागलो शहाणा। गायक माणूस आहे पण काय झाला माझ्यापेक्षा तारा स्वरात प्रेझेंट कीर्तन रोज चाली म्हणणारा माणूस आहे म्हणून मला जास्त बोलताना जास्त बोलणार बी नाही पण ह्या माणसाला शहाणा समजू लागलो। पण मला आल्या आल्याच दणका दिला ह्याला बारा गावचा खाऊन चालला की रमाज मला म्हणले म्हणून तुला समजत हो जो शहाणा पण शिवशंकर तसेच विलास भांगे या सद्भक्तांनी सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस दिले तरंगाचा भगवान बाबाचा आशीर्वाद असो। धन्यवाद धन्यवाद काय म्हणला बरंच बोललाय गंभीरे महाराज फक्त तुम्ही ह्याच्या बोलण्याकडे ध्यान द्या म्हणत आलेच मी महाराज इतकं फुगीर बोललं घरी बायको सुद्धा फुकरच बोलते काय म्हणू लागला बायकोला, होय ग मला जर गावांना सरपंच केलं तर सगळ्या गावाचा मी काया पालट करीत. राम भाऊनं सांगितलं ह्याला जर सरपंच केलं तर हे गावच इकून टाकेल. अरे हत्ती उडाला ही मूर्तीची शेळी उतार पुसती काय रे वा काय चाललंय अग्निराव इथं घालताल मांडव्याच नाव. अरे बीड जिल्हा माझा भला ऐक वागा अरे मुंडे साहेबासारखा लोकनेता होऊन गेला येड्याने झोका दिला 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 काट्याच्या आणीवर वसे तीन गाव दोन वसाड तर एक वसेच ना वसेच ना ते वसेच ना. अरे तेत्याले तीन कुंभार दोन थोटे एक तर घडेच ना घडेच ना ते घडेच ना त्यात रांधल्या तीन मुग्या अरे दोन कच्च्या एक तर शिजेच ना सिजेच ना ते सिजेच ना. अरे त्याले तीन पाहुणे दोन रुसले तर एक जेवेच ना बघाच बोलतोय. अरे आबाळ उठलं वार सुटलं परभणी कर अरे मूर्ती गावावर काही भरवड म्हणतोस रे तुझ्या तोंडावर पाहुणे दोन रुसले दादा एक जेवेच ना अरे जेवेच ना ते जेवेच ना त्यांना दिल्या तीन मसी बोलू का वसंत महाराज सोडूच नको बोल. दोन वांजाट एक फळेच ना अरे फळेच ना ते फळेच ना त्यांना झाले तीन टोनगे टोनगे अरे दोन मिले एक वाचेच ना. ते त्याने त्यांना दे 3 रुपये दोन आंधळे एकाला दिसेच ना दोन खोटे ते त्याने 3 पारके दोन आंधळे एकाला दिसेच ना. एका जनार्दने याचा अर्थ ज्ञानदेव म्हणे याचा अर्थ अरे सद्गुरू वाचून कळेच ना काय म्हणला पाहुणा हाय म्हणून मी याचा करतोय मान पान. अर्जवला पाहुणा आहेस म्हणून मी तुझा करतोय मान पाना अरे उपगडोरी कान तुझ्या रे उपगडोरी कान तुझ्या रे उपगडोरी आहा उपगडोरी कान तुझ्या रे उपगडोरी कान उपगडोरी कान तुझ्या रे उपगडोरी कान उपगडोरी कान तुझ्या रे उपगडोरी कान खाली बस काय म्हणले मांडवीकर पाहुणा आहे सोडून राखतो मानपान अनुटुका दोन्ही कान वाद आता नाही दिला सोडणार सुरुवातीला उद्घोषा करू लागला सुरुवातीला म्हणून ऐका जे के कराड वा आणि प्रमोद भाऊ भांगे या दोघांच्या वतीने 101 रुपयाचं बक्षीस आलं आहे त्यांना श्री संत भगवान बाबाचा आशीर्वाद गणरायाचा आशीर्वाद धन्यवाद भाड्या भाड्याने ठोका दिला म्हणा माझ्यासारख्याला यानं बारोडामध्ये बरं शिला मला पडत नाही म्हणून ह्याला तुम्हाला सांगतो आहे कॉपी करायची सवय पोरो लक्ष द्या ह्याला कॉपी करायची सवय ते माझाच होता विनोद पण ह्याला सांगता आलं नाही गेला डोस घेऊन लोकायची कॉपी केलेली उघडी पडते मला हे सांगायचं कॉपी करणं कुठल्याच कामाचं नाही जेवढं होईल तेवढं मनाचा असावं मोडकं तोडकं असावं पण मनाचा असावं कॉपी नसावी मला हे सांगायचं ह्याला आहे कॉपी करायची सवय एकदा ह्याचा माझा इंटरव्ह्यू औरंगाबादला आला औरंगाबादला इंटरव्ह्यू आला माझा नंबर पहिला सुरू होता हे माझ्या मागच होतं घेऊन गैरती त्याला माहित आहे ह्याची कॉपी करायला आपण म्हणजे आपण बी पास स्वतः माझा नंबर आला साहेबांनी मला प्रश्न विचारला सांगा म्हणले 10-15 वर्षापूर्वीच्या भारत देशाच्या पंतप्रधानाचं नाव सांगा 10-15 वर्षापूर्वीच्या मी सांगितलं माननीय अटल बिहारी वाजपेयी त्याला कॉपी करायची सवय पूर्व लक्षात घ्या त्यानं जशाला तसंच लिहून घेतलं क्रमांक 1 अटल बिहारी वाजपेयी मला दुसरा प्रश्न विचारला साहेबांनी सांगा म्हणजे आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला मी म्हणलं 1942 ला चळवळ सुरू झाली 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला त्यानं तसंच 2 नंबर लिहून घेतलं 1942 ला चळवळ सुरू झाली 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला मला तिसरा प्रश्न विचारला साहेबांनी सांगा मला मंगळ ग्रहावर पाणी आहे का मी सांगितलं शास्त्रज्ञ शोध घेत आहेत अजून शोध लागलेला नाही 3 नंबर ह्यानं लिहून घेतला शास्त्रज्ञ शोध घेत आहेत अजून शोध लागलेला नाही मी आलो बाहेर ह्याचा नंबर आला त्यानं 3 प्रश्न लिहून घेतले होते साहेबांनी ह्याला मनात बोलवलं बसा म्हणले बसा बसला पुढे हे आणि सांगा म्हणले तुमच्या बापाचं नाव काय त्यानं हाताकडे बघितलं ऐका कॉपी करू नये ना कॉपी इंटरव्ह्यूला सारखी असते का यांना हाताकडे काय सांगितलं ह्याने मी सांगितलं होतं पंतप्रधानाचं नाव हे मला अटल बिहारी वाजपेयी कॉपी करणं चांगलं नाही त्या इंटरव्ह्यू वाल्याला वाटलं असेल एखादा चुकला असेल प्रश्न जाऊ द्या म्हणले सांगा म्हणले तुमचा जन्म कधी झाला हाताकडे बघितलं 1942 ला चळवळ सुरू झाली 1947 ला स्वतंत्र झालो करू नये ऐकलंय काय रत्या कदरून साहेबांना कपाळात हाडून घेतला ऐका काय हे मांडव्याचं डायरेक्ट कदरून म्हणला मूर्ख आहेस का हे म्हणला शास्त्रज्ञ शोध घेतात अजून शोध लागला नाही आपला इतका मूर्ख नाद करायचा नाही अग्निमारावर तुम्हाला सांगतो म्हणून नाही नाही चलू द्या जन्मा येऊन काय केले आव बापाचे पुढविले हो कलमा येऊन काय केले आव बापाचे पुढविले आता डोक्यात राहत नसतो वागा मांडवेकरांना लक्षातच नाही मी काय म्हणालो होते. आर चिंचेच्या पानावर देऊ रचिले महाराजांनी तरी वरी हात केला महाराजांना सुद्धा पटलं हेच लक्षच नाही बारोडा हेच फक्त नोटावर लक्ष असते बघा हेच फक्त नोटावर लक्ष असते. सुरुवातीला सांगितलं लाकाशिवाय बात नाही वडापाव शिवाय खात नाही मुलकाचा चिकट माणूस आहे कशावर लक्ष वागाचं नोटावर त्याच्या लोटावर लक्ष तू गावात चोऱ्या करण्यात लक्ष आहे तो काय बरोबर हो काय मीच पाळले आणि मलाच चावले म्हणून अरे चिंचेच्या पानावर देऊळ रचिले अग्नि महाराज आधी कळस मग पाया देव पूजाया गेलो तव देऊळ उडाले पर्यायसे सद्गुरु राया रे अरे पाषाणाची सांगड मृग जल डोही अरे पाषाणाची सांगड मृग जल डोही वाजेचा पुत्र पोहला रे अरे आदळ्याने देखिले पहिल्याने ऐकिले अरे ह्या लंगड्याने पाठलाग केला रे तो तोंडी हरणी पाण्यावर आली तो तोंडी हरणी पाण्यावर आली मुक्काविन पाणी प्याली रे अरे एका जनार्दनी मने एक नवी नवी अरे एका जनार्दनी मने एक नवी नवी अखंड हरिनाम तुम्ही स्वरा रे एका जनार्दनी एक नवी नवी अखंड हरिनाम तुम्ही स्मरा रे मला मला भलेली धोका दिला मला धोका देणारा मला हरवणारा अजून जर मला अग्नि महाराज माझ्यापेक्षा वडील झाले माणसं आहेत मला खूपच्या अंगाचे चकतल काढून घेऊ नका. म्हणून अरे बीड जिल्हा अंबाजोगाई तालुका सांगितलं मला बी सांगा अरे बीड जिल्हा अंबाजोगाई तालुका त्यामध्ये मूर्ती एक खेडे गावाची वस्ती अरे बारूडच्या बाबतीत तुला नाही हरणार दिल माझी अरे बारूडच्या बाबतीत तुला नाही हरणार गिरवीन ए बारूडच्या बाबतीत तुला नाही हरणार गिरवीन बारूडच्या बाबतीत तुला नाही हरणार गिरवीन आरती कचला जोगाई तालुका मध्ये मूर्ती कोणती अरे त्यामध्ये मूर्ती शिवशंकर काय सांगितलं गुरुजीने गंभीरे महाराज विनोद असावा पण इतका खर्चा दर्जाचा नसावा काय म्हणला 1942 ला चळवळ चालू झाली आणि 1947 ला मी जन्मलो बराच वाकडा हो हो बोलालाय काय नाव बापाची बुडवली पण आता दादा आरं म्हणण्यास कार लागतच असते आणि आगं म्हणण्यास काग होतच असते. मी इतके वेळ जरा मान राखला शेवटी शहाणा हे शहाणाच असतोय किती शहाणा आहे गंभीरे महाराज झिरेवाडीचे रामभाऊ म्हणजे आम्ही पोसलेलं कुत्र आणि किती बी कुत्र पोसू द्या मालकाचं तोंड चाटीतच असते ते म्हणजे आमचं कुत्र आहे. ऐका काय सांगितलं गुरुजींनी आमच्या गुरुजींनी माझी दुश्मनी लागली कुणा संग आणि हे सारखा दावना बोबळ करतोय मध्ये माझा खरा कटरवरी म्हणजे आज मूर्तीचा फड आहे. तुला लय हाना वाटले पण काय करू आता इलाज नाही. आणि गाव किती जाणकार आहे मूर्तीच्या फळाची आणि मांडव्याच्या फळाची कुस्ती. तुझे रक्त नाही भिडला तुझे गंगाला नेतो हळ रक्त नाही भिडला तुझे गंगाला नेतो हळ तुझे रक्त नाही भिडला तुझे गंगाला नेतो हळ तुझे रक्त नाही भिडला तुझे गंगाला नेतो हळ रक्त नाही भिडला रक्त नाही भिडला तुझे गंगाला नेतो हळ तुझे रक्त नाही भिडला तुझ्या गंगाला नेतो हळ तुझे रक्त नाही भिडला तुझ्या हळ. गुरुजींनी सगळं माहित होतं आज माझी कशी फजिती लावली आणि कशी बेजारी लावली पण वागावं हे मी मांडव्याचं आहे. तुम्हाला माझी मुद्दाम बेजारी करायची होती पण तुम्ही सुद्धा माझ्या हाताखालून नीट जाणार नव्हतं बर का. अरे मांडव्याचं पाणी तुम्ही अरे कशाला ढवळीला अन वाघाच्या पिल्ल्याला रकार ढवळीला मांडव्याचं पाणी कशाला ढवळीला अन वाघाच्या पिल्ल्याला रकार ढवळीला मांडव्याचं पाणी कशाला ढवळीला वाघाच्या पिल्ल्याला रकार ढवळीला कशाला ढवळीला मांडव्याच्या पिल्याला तुकार ढवळीला मांडव्याचं पाणी तू कशाला ढवळीला वाघाच्या पिल्याला रकार ढवळीला मांडव्याचं पाणी तू कशाला ढवळीला वाघाच्या पिल्याला तुकार ढवळीला मांडव्याचं पाणी मांडव्याचं पाणी तू कशाला ढवळीला अनुवादाच्या पिल्ल्याला रकार ढवळीला मांडव्याचं पाणी महाराज माझ्या कुंभ हो हो ऐका हो तुम्ही ऐका ह्याच नवल ऐका. अरे वा थोडा घेतला थोडा घेतला काय सांगितलं ऐका हो होणी ऐका ह्याच नवल ऐका वाघ घेऊनी पळाला वाघ घेऊनी पळाला अरे मडक्या पोटी मडका जन्मला अरे मडके गेले फुटून ह्या गाढवाला तुम्ही आणलंय कटून अरे उंदराने मारली लाट बरोबर पाडली सिंहाचे दोन दात झाला उंटाचा पगार भावन दीत गुणाला अरे मुंगीने मिळले त्रिभुवन झालाय बघा ह्या डुकराला अभिमान कसा गर्वान लाटका फुगला कसा गर्वान लाटका फुगला गहू खाऊन हुलग हटला गर्वान लाटका फुगला गहू खाऊन हुलग हटला कसा गर्वान लाटका फुगला गहू खाऊन हुलग हटला या तुमचीच कमी होती झाला उंटाचा अपघात भावंती दगुडा ऐका आमचे हरिभक्ती प्रायण सतीश महाराज केदार सरन पेटल्यास आले तर कोणा ऐका 7 दिवस आम्ही सोबतच होतो लोकांच्या चोऱ्या करायला वाजवाय होते आणि गदीतले बसले म्हणाले आ मुंगीने गीदी त्रिभुवन झाला डुकराला अभिमान नाही त्याला लालकान त्याच्या नावाने वागोबा गळाय लागला महाविषारी साप चावला वाचा गेली बोगडा झाला एका जनार्दने शरण वाचवण्यासाठी रे गुरुच्या मुला अरे मांडव्याचं पाणी अरे वा ए मूर्तिकर अरे मांडव्याचं पाणी तुम्ही कसे धावला नागाच्या पिल्लाला मांडव्याचं पाणी कशा धावले वाऱ्याच्या पिल्लाला मांडव्याचं पाणी कशा धावले वाऱ्याच्या पिल्लाला उतार ठेवले मांडव्याचं पाणी कशा धावले वाऱ्याच्या पिल्लाला उतार ठेवले मामा मगा बंडे भी भांडण लागू द्या म्हणजे आम्ही सोडवाय तयार आहे काय नाही मामा तुम्ही सोडवाय तयार राहा लई नाही सुटले तर आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत जात नाहीत आम्ही बाहेर मिटतो जाऊन पण अग्नि महाराज म्हणले मांडव्याचं पाणी कशाला ढवळीलं आणि नागाच्या पिल्याला कार खवळीलं किंवा वाघाच्या पिल्याला कार खवळीलं दोन शब्द टाकले त्यांनी पण मला सांगा अग्नि महाराज म्हणून आग्ने महाराज म्हणते कशाला खवळीलं आग्ने महाराज मुद्दाम पाणी तुमचं मांडव्याचं मुद्दाम ढवळीलं आणि तुमच्या नागाच्या पिल्याला मुद्दाम खवळीलं का माझ्यामध्ये ताकद आहे माझ्यामध्ये ताकद आहे तुमच्या नागाचे तुकडे करण्याची म्हणून का ताकद आहे हे माझ्यासोबत मुंगसाचं पिलू पाळलंय मी याचं नागाचं पिलू काय करणार आहे म्हणून मांडव्याचं पाणी आर्मी मुद्दाम ढवळीलं अरे नागाच्या पिलासाठी मुंगस पाळीलं नागाच्या पिलासाठी मुंगस पाळीलं नागाच्या पिल्यासाठी मुंगस पाळीलं नागाच्या पिल्यासाठी मुंगस पाळीलं मांडव्याचं पाणी मांडव्याचं पाणी मुद्दाम ढवळीलं नागाच्या पिल्यासाठी मुंगस पाळीलं नागाच्या पिल्यासाठी मुंगस पाळीलं मांडव्याचं पाणी मुद्दाम ढवळीलं मुंगी उड़ाली आकाशी मुंगी उड़ाली आकाशी तिने गिळले सूर्यासी आर थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला होर नवला वठाला वाजे पुत्र प्रसवला अरविंद पाताळासी जाय शेष वंदितो त्याचे पाय अर टिंग 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 से ह्याला है कॉपी करायचं मग सांगितलं ह्यानं दोनच शब्द पाठ केले फक्त काय शब्द पाठ केले दोनच शब्द पाठ केले टू कप टी दोनच शब्द पाठ केले मला मांडव्यामध्ये भारुड मनाय बोलिवलं मोठेपणानं घरी घेऊन गेलो चहा प्याला बैठकीमध्ये बसविलं आणि दोन शब्द पाठ केलेले बायकोला बैठकीमधून सांगतय ए ते दोन शब्द पाठ केले महाराज इंग्रजी बोला रे अगं ऐकलंस का तू कपटी बायकोनं एकदा ऐकलं महाराज दोनदा ऐकलं तिसऱ्या वेळेस म्हणली काय म्हणला अगं तू कपटी तिला वाटलं मला कपटीच म्हणाले हे ती म्हणली तूच कपटी तू हा बाप कपटी तू खानदान कपटी तुझ्या सोबत आलेला पडसर बी कपटी चहा घेतला नाही तसा चालू ह्याला म्हणायचं होतं दोन कप चहा पण बायकोनं दुसराचा अर्थ घेतला म्हणून सांगलो कॉपी करणं कुठल्याच कामाचं नाही अरविंदू पाताळासी जाय शेष वंदितो त्याचे पाय अरमासी व्यालगार झाली ते कोणी मुक्ताबाई हसली मासी व्यालगार झाली ते कोणी मुक्ताबाई हसली अरे पोळ्या केल्या करपून गेला अरे कच्चा राहिलाय भाई केदार ए केदार अरे पोळ्या केल्या करपून गेला ए बेसरमा ह्याच्या घरचा कच्चा राहिलाय भाई आणि कवा आला भजना कवा आला भरुडा एक कवा आला भरुडा कवा आला कवा आला भरुडा कवा आला भजना 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 कवा आला भरुडा कवा लाकड घालून उठवायचं का तुला थोड़ा आवाज मोकळा अरे पोळी केली करपून गेली कच्चा राहिलाय भात. काय म्हणतोय कव्हाला भजनात हे कव्हाला भजनात हे जन्मायच्या अगोदर मी भजनात आहे. ह्याला हाय गांजा वाढायची सवय ह्याला हाय दारू प्यायची सवय. हे काय बोलल तुम्हाला खरं सांगू का हे दारू पिऊन गावाकडे डुलत निघाला आणि मूर्तीला जास्त पाणी असल्यामुळं ह्याच्या गावाला जास्त डुकर डुकर डुलत डुलत गेला आणि गटारामध्ये डुकरीच्या पोटशी जाऊन झोपला. ह्याला निशामध्ये काहीच कळना गेलं दादा. ह्याच्या हाताला तोंड लागलं आणि तोंडाकून हात शेपटाकडे नेला. काय म्हणला होय ग तू रोज दोन दोन येण्या घालतेस आज एकच कस काय येणे घालतेस इतका हलकट आहे इतका हलकट आहे. हो हो ह्याला आणलंय कुठून गाव चाललंय घरला उठून वाजवा पांडोबा खबर मिठी घालू नका. ह्याला आणलंय कुठून ह्याला आणलंय कुठून गाव गेलं घरला उठून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून आणलंय कुठून पावसाला उठून ह्याला आणलंय कुठून पावसाला उठून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून 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 आणलंय कुठून गाव गेलं घरला उठून आणलंय कुठून गाव गेलं घरला उठून अरे दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा आणलंय कुठून गाव गेलं उठून आणलंय कुठून गाव गेलं उठून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून दिवस निघायच्या पहिलं ह्याला लावा पिटून. अरे सभेत बसावं सभेत उठावं अरे गोष्ट करावी खरी अन बिना बापाचं हे येड जन्मलं तेव्हा त्याची आई बी नव्हती घरी. मला काय म्हणते अरे पोळी केली करपून गेली कच्चा राहिलाय भात. अरे कव्हाला भजनात नकटाय कव्हाला भजनात सभेत बसावं अरे सभेत उठावं गोष्ट करावी मूर्ती कर खरी अन बिना बापाचं हे येड जन्मलं तेव्हा त्याची आई बी नव्हती घरी. हे आमच्या ताई तोंडाकडे बघाल्या त्याची आई घरी नव्हती म्हणले हे जन्मलं काय आबाळातून पडलंय काय म्हणले ते त्याच्या पक्षाचे माणसं आहेत बरं का सगळीकडे. हे माझा पक्ष आहे. झाली गर्भाची रचना अरे वा ठाऊक नव्हती त्या दोघा जना. अरे तुझा बाप होता बाळ तेव्हा तू कुठे काटिलास काळ तुझी आई होती तानी तेव्हा कुठे हा प्राणी कोणा दिले तुला हात पाय आणि कोणास म्हणतोस वेड्या बाप माय तू का मने झाला हा लंड अन पायासी घाली तो मुरकुंड. अरे सभेत बसावं सभेत उठावं जरा गोष्ट करावी खरी सभेत बसावं सभेत उठावं जरा गोष्ट करावी खरी बिना बापाचं येड जन्मलं आई बी नव्हती घरी बिना बापाचं येड जन्मलं आई बी नव्हती. सभेत बसावं सभेत उठावं गोष्ट करावी खरी सभेत बसावं सभेत उठावं गोष्ट करावी खरी तुझ्या बापाचं पुत्र जन्मलं माय होती घरी तुझ्या बापाचं पुत्र आई नव्हते घरी राजा बाप नव्हता घरी, सगळे बसावं सगळे उठावं गोष्ट करावी खरी, सगळे बसावं सगळे उठावं गोष्ट करावी खरी, बिना बापाचा पुत्र जन्मला आई नव्हती घरी, बिना बापाचा पुत्र जन्मला आई नव्हती घरी, सगळे बसावं सगळे उठावं गोष्ट करावी खरी, बापाचा पुत्र जन्मला आई नव्हती घरी, बापाचा पुत्र जन्मला आई नव्हती. या सद्भक्तांनी 51 रुपयाचं बक्षीस दिलं आणि त्यांनी सांगितलं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं एक गीत म्हणा म्हणून, काही हरकत नाही एक बारूड झाल्यावर म्हणतो. भगवान बाबाचा त्यांना आशीर्वाद असो. धन्यवाद धन्यवाद. आता या ठिकाणी बारुळातला बादशाह म्हणजे वसंत बापू बर का, बारुळातला बादशाह, त्यांच्या पक्षाचा त्यांच्या पार्टीचा माणूस, त्यांनी सांगितलं आमचा पक्ष यांचा हे पक्ष. त्यांनी आता हा मांडवेकर पटरीच्या बाजूला गेला हे तुम्हाला बी माहित आहे, आणि त्यांनी सुद्धा मान हलविली, कारण नवल प्रकरण सोडून दिला, उडी टाकली दुसऱ्या प्रकरणाला, दुसऱ्या प्रकरणाला केदार महाराज उडी टाकली म्हणजे नवल प्रकरण संपलं. ह्याचा अर्थ होतोय भांडवल, भांडवल संपलं ना, दुसऱ्या विषयाकडे वळला म्हणजे भांडवल संपलं. म्हणून हा तुझ्या भारुडाचं भांडवल सरलं, भारुडाचं भांडवल सरलं, भारुडाचं भांडवल सरलं, तुझ्या भारुडाचं भांडवल सरलं, आता काही नाही उरलं, काही नाही उरलं, काही नाही उरलं, काही नाही उरलं, झालं झालं सगळंच झालं आज सब. वा वा आज सब गाजवली मांडव्याच्या भाती, आज तुम्ही मी वाजवली मांडव्यात पोराची, आज तुम्ही मी वाजवली सी आला एकाएकी नावे मध्ये समुद्र बुडाला, एक वेळ चारी चंद्र होते पूर्वेला, तोच भानू प्रकाशला, विवेका वाचून कळेना तुला भ्रमज्ञान, ऐके योगियाच्या गुरुमुळा, सोनाराने रती मध्ये मासा चोरीला, तस्कराने खांब ठेवून ग्रह कैसारेला, उंदीर येऊन मांजरीच भक्षणी आगेला, अरे विवेका वाचून कळेना तुला ब्रह्मज्ञान, माळावर रचुनी पाया बंगल्यावर भिंती, अरे देहामध्ये देऊळ केले किल्ल्यावर वस्ती, आणि रिंगीणीच्या काटावर अडकला हा मांडव्याचा हत्ती, विवेका वाचून कळेना तुला ब्रह्मज्ञान, एक स्त्री साही जनीची मती भ्रांती पडली चौगास, आर साही जनी भांडतील सिनला शेष, या पदाचा अर्थ करील त्याच्या दासाचा मी दास. म्हणून अग्नी महाराज लय म्हणू लागले, लय बोलू लागले. हा आरावण मनाची मला भरून गायची, माझ्या पाटात रावर इशाऱ्यावर चलावं लागेल रात्रभर इशाऱ्यावर, अजिबात बाजूला सरकू देणार नाही. मला भरड गायाची माझा पाटात रावर तुला फिरवीन माझ्या फिरवीन माझ्या इशाऱ्यावर तुला फिरवीन माझ्या इशाऱ्यावर तुला फिरवीन माझ्या इशाऱ्यावर माझ्या इशाऱ्यावर माझ्या इशाऱ्यावर. ऐका मगा फरमाईश आली, रिक्वेस्ट आली, संत योगेश फुंडे या सद्भक्ताने मुंडे साहेबावर एक गीत म्हणा म्हणून एक मुंडे साहेबावर म्हणणार आहे. कारण आपलं कर्तव्यच आहे, कारण ज्या ठिकाणी आमचे भरोळा असेल त्या ठिकाणी मी म्हणतच असतो. आणि इथं सुद्धा फरमाईश आली.